नमस्कार. संजीवन मंत्रमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आजचा आपला विषय आहे संकल्पपॅथी आणि त्याद्वारे आहार चिकित्सा. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत डॉक्टर पी एन कदम. आपण त्यांचं स्वागत करूया. सर, आपलं खूप खूप स्वागत आहे कार्यक्रमात. नमस्ते. नमस्ते. तर या विषयावर मार्गदर्शन करण्याआधी आपण सरांची ओळख करून घेऊया. डॉक्टर पी एन कदम यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथून MBBS शिक्षण पूर्ण केलं आहे. मागील 32 वर्षांचा वैद्यकीय क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव त्यांना आहे. तसंच 1997 पासून 22 वर्ष जीवनशैलीचे आजार, मधुमेह, उच्च रक्तदाब, दमा, संधिवात, जठरव्रण, कॅन्सर तसंच यावर एकात्मिक वैद्यकीय उपचार पद्धतीचा यशस्वी वापर आणि विशेष संशोधन करत ते आहेत. यासह चिंता, भीती, नैराश्य आणि आत्महत्येचे विचार यावर मात करून आनंदी जीवनाचा संकल्प कसा करायचा याचं सुद्धा मार्गदर्शन ते करत असतात. आहार हेच औषध या तत्वावर जगभरातील अनेक पूरक आहाराचा अभ्यास करून हिलिंग फूड म्हणून मेडिकल न्यूट्रिशन थेरपी म्हणजेच MNT द्वारे हजारो क्रोनिक आजारांवर यशस्वी उपचार ते करतात. संकल्पपॅथी या एकात्मिक वैद्यकीय प्रणालीच्या माध्यमातून त्यांनी वैद्यकीय व्यावसायिकांचा संकल्पपॅथी एज्युकेशन हे प्रशिक्षण देण्यास आता सुरुवात केली आहे. येत्या 3 वर्षात भारतातल्या 10,000 वैद्यकीय व्यावसायिकांपर्यंत ही पॅथी पोहोचवण्याचा त्यांचा मानस आहे. संकल्पपॅथिस्ट होऊ इच्छणाऱ्या वैद्यकीय व्यावसायिकांसाठी हे प्रशिक्षण खूपच मोलाचं ठरणार आहे. आजच्या या विषयाला तुम्हाला काही शंका असतील, प्रश्न असतील तर तुम्ही थेट आम्हाला फोन करू शकता. त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या 02266 8433 33. तर सर, आपण विषयाला सुरुवात करूया. आपण ॲलोपॅथी ऐकलं आहे, आयुर्वेद ऐकलं आहे, त्यासह होमिओपॅथीसुद्धा ऐकलं आहे. संकल्पपॅथी ही नेमकी संकल्पना काय आहे ते प्रेक्षकांना सांगा. जसं ॲलोपॅथीमध्ये किंवा होमिओपॅथीमध्ये किंवा आयुर्वेदामध्ये सुद्धा औषधोपचार किंवा औषधांचा सहभाग असतो, संकल्पपॅथी ही मूळ संकल्पना अनेकविध पॅथी म्हणजे कोणत्याही पॅथीला विरोध न करता सर्व पॅथींचा एक एकात्मिक किंवा एकत्रित, ज्याला आपण इंग्रजीमध्ये इंटिग्रेटेड म्हणतो, तर इंटिग्रेटेड मॉडेल आम्ही एक तयार केलं आहे. आणि गेली 22 वर्ष याच्यावर मी काम करतो आहे. आणि हे कार्य करत असताना माझ्या लक्षात असं आलं की ज्या ठिकाणी काही आजारांमध्ये ॲलोपॅथीची आवश्यकता आहे ती आजसुद्धा आहे, उद्यासुद्धा असणार आहे. मॉडर्न मेडिसिन हे खूप महत्त्वाचं आहेच, पण त्याचबरोबरीनं विशेषतः क्रॉनिक आजार, विशेषतः जीवनशैलीचे आजार, ज्याला आपण नॉन कम्युनिकेबल डिसऑर्डर असं म्हणतो, असंसर्गिक आजार असं म्हणतो, याच्यामध्ये विशेषतः ज्याला आपण आजारांच्या मुळाशी जाणं असं म्हणतो ते होत नाही. आणि ही त्रुटी पाहिल्यानंतर गेली 21-22 वर्ष मी आजाराच्या मुळाशी कसं जायचं आणि या आजाराच्या मुळाशी जाता जाता एक नवीन ही पॅथी तयार केली ज्याचं नाव संकल्पपॅथी आहे. संकल्पपॅथी ही एक फिलॉसॉफी आहे. याच्यामध्ये विशिष्ट कुठल्या औषधाचा उपयोग आपण करत नाही, मात्र आहार हेच औषध हे सूत्र समजून घेऊन आहारातील ज्याला आपण अर्क म्हणतो, एक्स्ट्रॅक्ट टेक्नॉलॉजी म्हणतो, त्याद्वारे MNT ही आम्ही तयार केलेली आहे, ज्याला आपण मेडिकल न्यूट्रिशन थेरपी असं म्हणतो. हा एक नवीन प्रयोग आहे आणि हा प्रयोग इतक्या प्रमाणात यशस्वी होतो आहे की ज्याच्यामध्ये हजारो क्रॉनिक पेशंट्सना केवळ आहारातून औषधोपचार, कारण हिपोक्रेट्सनं म्हटलेलं आहे की दाय फूड इज दाय मेडिसिन, तुमचा आहार हेच तुमचं पहिलं औषध आहे. पण आज परिस्थिती अशी आहे की बहुतांशी व्यक्ती किंवा अनेक व्यक्ती वयाची 40-45 गाठीपर्यंतच डायबिटीस, हायपरटेन्शन, अस्थमा, आर्थरायटीस अशा अनेकविध आजारांनी ग्रस्त आहेत. त्यांना केवळ त्यांच्या जीवनशैलीमध्ये बदल करणं, त्यांच्या आहारविहार विचारांमध्ये बदल करणं आणि विशेषतः आहाराचा एक विशिष्ट अर्क जर व्यवस्थित त्यांनी घेतला तर अनेक आजार आज नियंत्रणात राहू शकतात हीच परिस्थिती आहे. डॉक्टर, म्हणजे आजाराच्या मुळाशी जाणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी आहार खूप एक महत्त्वाचं आहे. तर आपण सुरुवातीलाच उल्लेख केला की तुम्ही डॉक्टरांपर्यंत, डॉक्टर व्यवसाय जे करतायत त्यांच्यापर्यंत संकल्प पॅथी पोहोचवत आहात आणि त्यांना याचं प्रशिक्षण देत आहात, तर त्याबद्दल नेमकं काय सांगाल? प्रत्येक डॉक्टरनं याचा उपयोग करणं गरजेचं आहे का किंवा त्या संदर्भात काय माहिती आहे? 100% यामध्ये प्रत्येक वैद्यकीय व्यावसायिक त्याचा एक मूळ उद्देश असतो आपला रुग्ण बरा व्हावा, आपला पेशंट बरा व्हावा. पेशंट बरा व्हावा या एका विचारांनी ज्यावेळी वैद्यकीय व्यावसायिक आपला व्यवसाय करत असतो त्यामध्ये पेशंट बरा होतो, बरा झाल्यासारखं वाटतं, पण बहुतांशी वेळा हे फक्त लाक्षणिक उपचार झालेले असतात. म्हणजे ज्याला आपण सिम्प्टमॅटिक ट्रीटमेंट असं म्हणतो किंवा लाक्षणिक उपचार म्हणतो ते लाक्षणिक उपचार झालेले असतात. लक्षणांवर उपचार करणं यात वाईट काहीच नाही, कारण जर कुठे पेन आहे, दर्द आहे, वेदना आहेत तर त्या वेदनाशामक आपल्याला काही उपयोग करावाच लागेल औषधांचा. परंतु
लक्षणांवरचे उपचार झाल्यानंतर आजाराचं मूळ शोधण्यामध्ये कुठेतरी आमचं मॉडर्न मेडिसिन कमी पडलेलं आहे आणि अनेक पॅथींचा एकत्रित वापर केल्यामुळं आणि विशेषतः ज्याला आपण काउन्सिलिंग म्हणतो, आजाराच्या मुळाशी जाण्याची जी हिस्ट्री म्हणतो, इपिजेनेटिक स्टडी म्हणतो की त्याच्या भोवतीचं वातावरण काय आहे, त्याची घरची परिस्थिती कशी आहे, त्याच्यावरचं ताण किती आहे, व्यवसायाचा ताण किती आहे, अनेक गोष्टींचा एकत्रित वापर झाल्यानंतर मग आपल्याला हे समजतं की या आजाराचं मूळ काय आहे. कारण आपल्याला माहिती आहे की जागतिक आरोग्य संघटना हे म्हणते की 65-70% आजार हे केवळ मनोशारीरिक आहेत, म्हणजे तुमच्या मनावर झालेला परिणामाचा तुमच्या शरीरावर परिणाम होतो. आता मनावर परिणाम होतो त्यावेळी अनेक विध गोष्टी त्यामध्ये घडतात, जसं की एखादी व्यक्ती नैराश्याकडे जशी जायला लागते तशी ती खूप जास्त खायला लागते, प्रमाणापेक्षा जास्त खाते, आणि त्यातून पुन्हा वेगवेगळे आजार उद्भवतात. मग मनाचा परिणाम एवढा तीव्रपणे होतो हे बऱ्याचदा समजत नाही. आणि आजची परिस्थिती अशी आहे की रुग्णांची संख्या आणि मर्यादित वेळ यामुळे प्रत्येक रुग्णाला फार वेळ देता येणं शक्य नसतं. संकल्प पॅथीमध्ये आम्ही डॉक्टरांचं जे ट्रेनिंग घेतो त्यामध्ये आम्ही पहिल्यांदा हे सांगतो की किमान 15-20 मिनिटं एका रुग्णाबरोबर आपल्याला चर्चा करायला हवी, त्याच्याशी बोलायला हवं, त्याच्या मनामध्ये काय आहे, त्याच्या अवतीभोवती काय सुरू आहे हे सगळं समजून घ्यायला हवं, मग आपल्याला कुठेतरी आजाराच्या मुळाशी जाता येणं शक्य आहे. आणि त्याची जीवनशैली आणि जे 3 सूत्र मी म्हटलं, आहार, विहार आणि विचार, ही बदलता येणं शक्य आहे. ओके, म्हणजेच डॉक्टरांनी पण याचा अभ्यास करणं गरजेचं आहे की कोणता आहार द्यावा किंवा काय यामध्ये उपयोग करावा. तर तुमच्याकडे काही डॉक्टरांचे असे अनुभव आहेत का ज्यांना तुम्ही हे प्रशिक्षण दिलंय? नक्कीच. मी सोलापूरमध्ये ज्यावेळी नॅशनल कॉन्फरन्समध्ये याविषयी बोललो, जवळजवळ 1700-1800 डॉक्टरांच्या समोर मी हे बोललो, आणि त्याच्यानंतर अनेक डॉक्टरांनी त्यांच्या प्रतिक्रिया आम्हाला ऐकवल्या, सांगितल्या की त्यांना काय वाटलं याविषयी. ज्या डॉक्टरांनी हे वापरायला सुरुवात केले त्यांच्या तर प्रतिक्रिया आणि त्यांचे रिझल्ट्स हे तर अतिशय जबरदस्त आहेत, म्हणजे ज्यामध्ये आम्हालाही कधी कधी आश्चर्य वाटतं की किती कमी वेळात हे डॉक्टर आता शिकायला लागलेले आहेत. आणि त्यांच्या पॅथीमध्ये म्हणजे आम्ही काय सांगतो डॉक्टरना की तुम्ही तुमची उपचार पद्धती अजिबात बंद नाही करायची, ती बाजूला नाही करायची, फक्त त्याचा कुठेही अतिरेक न करता. म्हणजे विशेषतः काय होतं मॉडर्न मेडिसिनमध्ये औषधं औषधं औषधं, आणि आज जो डोस आहे तो डोस काही दिवसानंतर वाढवावा लागतो, औषधं बदलावी लागतात, औषधं बदलल्याचा कंटाळा आल्यामुळं अख्खा डॉक्टर्स बदलला जातो. अशा पद्धतीनं हे जे काही एक क्रिया प्रक्रिया आणि एक चक्र जे सुरू आहे त्यातून बाहेर येण्यासाठी आहार हेच औषध. कारण मी असं मानतो की आपलं स्वास्थ्य ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, निसर्गानं आपल्याला स्वास्थ्य दिलेलं आहे, आणि आजारी पडणं म्हणजे काहीतरी अनैसर्गिक शरीरामध्ये घडतं आहे. निसर्गाकडे आपण जर निसर्गाच्या आधारावर, नैसर्गिक तत्वांच्या आधारावर, ज्याच्यामध्ये आहार विहार विचार आहेत, यांचा जर वापर केला तर आजारापासून मुक्तता किंवा आजारापासून आपल्याला दूर नक्की राहता येतं. आणि ह्याचे 2 आस्पेक्ट आहेत, 2 भाग आहेत. एक म्हणजे प्रिव्हेंटिव्ह, म्हणजे आजार पडू नये म्हणून काय करता येतं, आणि दुसरा म्हणजे आजार झाल्याबरोबर किंवा आजारी पडतोय असं वाटल्याबरोबर पटकन आपल्याला त्यातून रिकव्हर कसं होता येतं. म्हणजे केवळ सिम्प्टमॅटिक ट्रीटमेंट किंवा ज्याला आपण लाक्षणिक उपचार म्हणतो याच्यापर्यंत न थांबता मुळापर्यंत जाणं हा याचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. तर साधारण डॉक्टरांनी या सगळ्या गोष्टींचा उपयोग करणं म्हणजे त्यांच्या जे ते उपचार करतात त्यासोबतच त्यांनी या सुद्धा गोष्टीचा वापर केला पाहिजे की आहारात कोणकोणत्या गोष्टींचा समावेश करा. बरोबर. तर डॉक्टर, साधारणतः कोणत्या आजारांवर ही चिकित्सा उपयोगी ठरते? सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजाराच्या 2 कॅटेगरी किंवा 2 भाग आपण लक्षात घेऊया. एक जे जीवनशैलीचे आजार, नॉन कम्युनिकेबल डिसऑर्डर्स, आणि दुसऱ्या बाजूला कम्युनिकेबल डिसऑर्डर्स म्हणजे कोणतं ना कोणतं इन्फेक्शन. आता इन्फेक्शन्समध्ये ज्याला अगदी डास चावल्यामुळं होणारा डेंग्यू असेल किंवा गॅस्ट्रोएन्टेरायटिस असेल, जॉन्डिस असेल, कावीळ असेल, साथीचे आजार आपण म्हणतो, यामध्ये आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती आपल्याला खूप चांगली ठेवता येते. बहुतांशी लोकांना हे कल्पनाच नसते की आपली प्रतिकारशक्ती जर चांगली असेल, आपली डिफेन्स मेकॅनिझम जर छान असेल, चांगला असेल, तर आपल्यावर होणारा ऑफेन्स किंवा आपल्यावर होणारं आक्रमण आपण तिथल्या तिथे थांबू शकतो, त्याचा प्रतिकार करू शकतो, वेळेत करू शकतो. दुसरी जी बाजू आहे, जी महत्त्वाची बाजू आहे, ज्याच्यात 65-70% आजार येतात, हे जीवनशैलीचे आजार आहेत, हे नॉन कम्युनिकेबल. याच्यामध्ये डायबिटीस, हायपरटेन्शन, अस्थमा, आर्थरायटिस, गॅस्ट्रोड्युओडेनल अल्सर आणि कॅन्सर, म्हणजे जठरव्रणापर्यंतचे आजार, पित्ताचे कसलेही आजार, हे आपल्याला केवळ मेडिकल न्यूट्रिशन थेरपीने लिलया आपल्या कंट्रोलमध्ये करता येतात, हे यातलं वैशिष्ट्य आहे. तर साधारण म्हणजे आजारी पडल्यानंतर किंवा आजारी पडण्याच्या आधी हे काही वेगवेगळी पद्धती असते का त्याची?
की आजारी पडल्यानंतर कोणता आहार करायचा त्याच्यासाठी किंवा पडू नये यासाठी कोणता आहार करायचा? बरोबर, हीच एक खरी मोठी गंमत आहे. गेली 10-11 वर्ष मी केवळ आजारी पडू नये म्हणून आपल्याला काय करता येतं याचं काही संशोधन करत होतो आणि याच्यामध्ये अतिशय बेसिक एक 3 गोष्टी आम्ही तयार केल्या आणि या 3 गोष्टींचा वापर एक आहारातला भाग म्हणून. आज फूड सप्लिमेंट्सचा खूप गवगव आहे, फूड सप्लिमेंट्स वगैरे बोलतो, पण या फूड सप्लिमेंट्सच्या पलीकडे जाऊन ज्याला आपण मेडिकल न्यूट्रिशन थेरपीचा जो अर्क आपण म्हणतो तो म्हणजे एक असा आहे भाग की केवळ दररोज सकाळी 7.5 ml, संध्याकाळी 7.5 ml एक विशिष्ट लिक्विड ज्याचं मूळ बेस आहे क्लोरोफिल, पण आम्ही एका विशिष्ट पद्धतीने हे क्लोरोफिल तयार केलं आहे. तर हे जर घेतलं तर आपण खरोखरच अतिशय सुदृढ आयुष्य नक्की जगू शकतो असा मला विश्वास आहे. म्हणजे प्रत्येक कुटुंबामध्ये, मी तर असं सांगेन माझ्या प्रेक्षकांना की प्रत्येक कुटुंबामध्ये दररोज सकाळी ब्रश केल्याबरोबर जर आपण केवळ 7.5 ml एक लिक्विड जे खास आपण तयार केलेलं आहे हे जर घेतलं तर आपली प्रतिकारशक्ती, आपल्या शरीरातील ऊर्जा ही खूप चांगली राहते. याचं कारण मी आपल्याला सांगतो. याचं कारण असं आहे की आज ज्या पालेभाज्या, फळभाज्या किंवा जे काही अन्न आपण खातो त्याचा कस आणि आजपासून 25-30 वर्षापूर्वी जे अन्न मिळत होतं त्याचा कस याच्यामध्ये खूप मोठा फरक पडला आहे. म्हणजे आपल्या भारतातीलच एक इन्स्टिट्यूट आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट हैदराबादची, यांनी सुद्धा हा निष्कर्ष काढला की अन्नधान्यातला कस दिवसेंदिवस कमी होत चाललेला आहे आणि तो किती कमी होत चाललेला आहे तो आता ऑलमोस्ट 1/5 एवढा कमी झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला जर काही अर्क व्यवस्थित स्वरूपात जर मिळाले तर निश्चितपणे तुम्ही तुमची प्रतिकारशक्ती आणि शरीराला आवश्यक असलेली सर्व पोषण मूल्य छान ठेवू शकता असं मला वाटतं. तर या ठिकाणी डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे ते लिक्विड तुम्ही घेऊ शकता आणि त्यासाठी तुम्हाला काही प्रश्न असतील, काही शंका असतील, तुम्ही आमच्या स्टुडिओ क्रमांकावर कॉल करू शकता. या ठिकाणी आपल्याला एक छोट्याशा ब्रेकसाठी थांबायचं आहे. पुन्हा भेटूयात संजीवन मंत्रमध्ये. तोपर्यंत पाहत रहा साम टीव्ही. ब्रेकनंतर संजीवन मंत्रमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहे डॉक्टर पी एन कदम. आपण चर्चा करतोय संकल्प पॅथी, त्यावर आहार चिकित्सा या विषयावर. तर आपण ब्रेक आधी जाण्याआधी या विषयासंदर्भात चर्चा केली होती, तर त्या संदर्भात डॉक्टरांच्या प्रशिक्षणाबद्दल आपण म्हटलं होतं आणि मी तुम्हाला काही डॉक्टरांचे अनुभवही विचारले होते. या ठिकाणी आपल्याकडे काही डॉक्टरांचे अनुभव आहेत, ते पाहूया. अन्नच तारी, अन्नच मारी, अन्न नाना विकारी. जैसा खाए अन्न वैसा बने मन, ये पुरानी परंपरा है और इसी के आधार पर आज संकल्प जो है इस संकल्प से आगे बढ़ाएगा लोगों को कि किस तरह से आप अपना खान पान सुधार के, अपनी व्याधियों से दूर रह के, अपना स्ट्रेस जो फालतू का हमें सारी जिंदगी में मिल रहा है उससे हम कैसे निजात पाएँ. अरे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निसर्गाच्या विरोधात तुम्ही न जाता, निसर्गाला तादात्म्य पाहून नेचरशी जर बाइंडिंग तुम्ही ठेवलं आणि अन्नाचं महत्त्व त्यांनी फार सुरेख सांगितलेलं आहे. तर हे होते या डॉक्टरांचे अनुभव. आपण आहाराविषयी चर्चा करतोय. साधारणतः आता रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये रोजचं आपल्याला जेवण पुरेसं आपण करू शकत नाही किंवा खूप धावपळ होते, तर अशा अवस्थेमध्ये माणसाला साधारण अन्न कसं असावं, काय आपण रोज खानपान केलं पाहिजे? खूप चांगला प्रश्न आहे. आपल्याला जन्मापासून अगदी मृत्यूपर्यंत जर सगळ्यात महत्त्वाची कुठली गोष्ट जर आवश्यक असेल तर ह्या 3 गोष्टी आहेत हे आपल्याला माहिती आहे. एक म्हणजे प्राणवायू, जो शुद्ध असेल तर खूप छान आहे. दुसरं म्हणजे शुद्ध पाणी आणि तिसरी गोष्ट आहे आहार. या आहारामध्ये जन्माला आलेल्या मुलापासून अगदी मृत्यूपर्यंत जे मी म्हटलं या वेळेला आपल्याला कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट, व्हिटॅमिन, मिनरल्स, अमिनो ऍसिड्स अशा वेगवेगळी जी आपण त्याची विभागणी केलेली आहे यातले ठराविक प्रमाणात आपल्याला मिळायला पाहिजेत. आता या प्रत्येक अन्नाच्या घटकाचं आपल्या जीवनामध्ये एक वेगळं वैशिष्ट्य आहे. वैशिष्ट्य म्हणजे काय की त्याचा वापर आहे. म्हणजे कार्बोहायड्रेट्स हे आपल्याला ऊर्जा तयार करतील, एनर्जी तयार करणार आहेत, प्रोटीन्सचा वेगळा रोल आहे, फॅटचा वेगळा रोल आहे आणि असे हे जे सगळे व्हिटॅमिन्स, मिनरल्स, आपल्याला हे माहिती आहे की काही व्हिटॅमिन्सची जर डिफिशियन्सी झाली, आजकाल जी खूप चर्चा होते की व्हिटॅमिन B12 किंवा D3 याची खूप चर्चा होते, अशा परिस्थितीमध्ये ज्याला आपण कमतरता म्हणतो ही कमतरता का व्हायला लागलेली आहे हे पहिलं आपण नीट समजून घ्यायला पाहिजे.
आहारातला जो एक बॅलन्स आहे, जो बॅलन्स आधी होता तो आपण गेल्या 25-30 वर्षात आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीतून खूप बिघडवून टाकलेला आहे. ही एक फॅक्ट आहे. दुसरी गोष्ट, आपल्याला आपण भूक लागल्यानंतर आपण खातो किंवा जेवतो याच्यापेक्षा वेळ झाली जेवणाची म्हणून आपण जेवतो. याविषयी खूप चुकीचं मार्गदर्शन आज समाजामध्ये होतं आहे की याच वेळेला एवढं खा आणि याच वेळेला एवढं खा. ॲक्च्युली आपलं शरीर हे खूप सेन्सिटिव्ह आहे आणि त्याची सेन्सिटिव्हिटी इतकी छान सुरू असते की आपल्याला तहान लागल्यानंतर, जसं उचकी लागणं हे तहान लागल्यानंतरचं एक लक्षण आहे, राईट. तर अगदी उचकी लागेपर्यंत थांबण्याची गरज नाही, पण आपल्याला तहान लागली हे समजतं त्यावेळी आपल्याला पाणी प्यायला हवं, तसंच भूक लागलेली आपल्याला समजतं त्यावेळी आपल्याला खायला हवं. या वेळापत्रकामध्ये आपण स्वतःला जखडून ठेवलेलं आहे. पण त्याची दुसरी पण एक बाजू आहे की चुकीच्या वेळी आहार करणं, म्हणजे अगदी रात्री उशिरा जेवणं वगैरे, हे सुद्धा खूप शास्त्रानुसार चुकीचंच आहे. दुसरी बाजू अशी की आहारामध्ये सुद्धा आयुर्वेद शास्त्रानं सांगितलेलं आहे की तीन प्रकारचे आहार, म्हणजे सात्विक, राजसिक, तामसिक असा आहार सांगितलेला आहे. पण आपण जर आहाराचा नीट विचार केला तर आहारामधून आपल्याला काय मिळतं, ऊर्जा किती मिळते, ताकद किती मिळते आणि आपल्या शरीरातील सर्व घटकांना, ऑर्गन्सना आणि सगळ्या सिस्टमना जी ताकद पाहिजे किंवा जी ऊर्जा पाहिजे ती आपण देतो आहे की नाही, हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि यासाठी जर बदलत्या जीवनशैलीमधल्या आहारातून आपल्याला परिपूर्ण आहार मिळत नसेल तर त्यावेळेला आपल्याला प्रॉपर एक शोधायला हवं की आपल्याला नक्की कशाची कमतरता पडते आणि ते आपण घ्यायला हवं. आता आहारामध्ये मी आपल्याला दुसरी गोष्ट सांगतो की ज्याला आपण रॉ फूड म्हणतो. रॉ फूडच्या सुद्धा आधी जर आपण गेलो तर आपण जनावरंसुद्धा चारा खातातच, राईट. आणि त्यातूनच त्यांना सगळे कार्बोहायड्रेट पाहिजे, जे काही सगळं हवं ते त्यांना मिळतं ते तयार करतातच, पण त्यांना खूप काही खावं लागतं. त्या मानानं रॉ फूड ज्यावेळी आपण घेतो त्यावेळी ते रॉ फूडची क्वांटिटी ही कमी असते. आणि आपण ज्यावेळी स्वयंपाक तयार करतो, स्वयंपाक जो पूर्ण तयार करतो हे जे पूर्ण ताट आहे, या ताटामधला प्रत्येक पदार्थ हा पुन्हा एक क्वांटिटीमध्ये त्या मानाने आणखीन कमी झाला. ज्याला आपण फूड सप्लिमेंट म्हणतो, ज्याला आम्ही ही मेडिकल न्यूट्रिशन थेरपी म्हणतो, याच्यामध्ये हा अर्क इतक्या कमी प्रमाणात असतो की त्या प्रमाणामध्ये घेतल्यानंतर आपल्याला जी गरज आहे ती गरज बऱ्यापैकी पूर्ण केली जाते. म्हणजे शरीरामधले घटक पदार्थ, शरीराचा आवश्यक असलेला पीएच बॅलन्स ज्याला आपण म्हणतो, आणि शरीराचा बेसल मेटाबॉलिक रेट BMR, हे तिन्ही नियंत्रणात करण्याची ताकद आपल्या आहारामध्ये आहे. म्हणून आहाराला विशेष महत्त्व आहे. अच्छा, म्हणजे संकल्प पॅथीमध्ये योग्य ती ज्या गोष्टीची कमतरता आहे ती गोष्ट भरून काढली जाते. तर डॉक्टर, या ठिकाणी आपल्याला एक फोन आहे शिवाजी दांगलेंचा. शिवाजी बोला. मॅडम, मला डॉक्टर असं विचारायचंय की डायबिटीज पेशंटला कशा प्रकारे आहार घेणं गरजेचं आहे किंवा त्याच्याशी D3. बोला बोला, आवाज येतोय तुमचा. बोला बोला. डायबिटीज पेशंटचा आपला आपला प्रश्न काय, आपला नीट समजला नाही, आपला प्रश्न काय आहे शिवाजीराव? हा सर, डायबिटीज पेशंटला D3 आणि आपण सांगितलं आता B12. हॅलो सर. हा बोला, आवाज येतोय तुमचा? आवाज येतोय तुमचा, आपण बोलू शकताय. हा, मी आपल्याला डायबिटीज विषयी शरीराशी काय रिलेटेड कसं आहे. हा ठीक आहे. आता पहिल्यांदा आपण डायबिटीस कोणत्या वयातला आहे, ज्याला युजली ज्यावेळी आपण डायबिटीस असं म्हणतो त्यावेळी डायबिटीस हा Type 2 डायबिटीस असं आपण म्हणतो, ज्याच्यामध्ये इन्शुलिन किंवा आपल्या स्वादुपिंडाचं कार्य थोडं बिघडलेलं असतं. आता डायबिटीस म्हणजे काय आणि डायबिटीसमध्ये नेमकं काय होतं हे आपण अतिशय सोप्या भाषेत जर समजून घेतलं तर डायबिटीसमध्ये आपल्या रक्तातली साखर वाढते, हे तर आपल्याला माहिती आहे. रक्तातली साखर जशी जशी वाढेल तसं रक्त हे घट्ट होणं किंवा रक्ताचा जो पातळपणा आहे तो कमी होणं हे होतं. बरोबर. आता रक्त ज्यावेळेला जेवढं पातळ हवं ते जर नसेल तर आपल्या केसापेक्षाही लहान अशा ज्या रक्तवाहिन्या आहेत ज्याला आपण केशवाहिन्या म्हणतो, इंग्रजीमध्ये आम्ही त्याला कॅपिलरीज म्हणतो, या कॅपिलरीजमधून जाणारा रक्तप्रवाह थांबतो. आणि या ज्या कॅपिलरीज आहेत, विशेषतः डोळा किंवा किडनी, या ठिकाणी ह्या खूप छोट्या रक्तवाहिन्या आहेत, त्याच्यावर परिणाम होतो, ज्याच्यामुळं डायबिटिक नेफ्रोपॅथी किंवा डायबिटिक रेटनोपॅथी अशी कॉम्प्लिकेशन्स होतात. सर्वात पहिल्यांदा डायबिटीस ज्यांना आहे त्या डायबिटीसचं
आहार आहाराचं मार्गदर्शन किंवा आहाराचं नियंत्रण हे सर्वात खूप महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट अशी की डायबिटीससाठी ज्यावेळी आपण काही मॉडर्न मेडिसिनमधलं काही औषध घेत असू, इन्शुलिन घेत असू, त्याच वेळेला आपल्या शरीरातले जे अवयव आहेत विशेषतः यकृत आणि स्वादुपिंड यांना मजबूत करण्यासाठी काही विशिष्ट हर्बल किंवा आयुर्वेदिक काही घटक असे आहेत नक्की की ज्यांचा वापर केला तर त्यांची ताकद आतून वाढू शकते. आणि एकदा जर यकृताचं काम व्यवस्थित सुरू झालं तर ही जी B12ची डेफिशियन्सी आपण जे बोलता D3ची डेफिशियन्सी आहे ही नक्की कमी होऊ शकते. अर्थात D3 मिळवण्यासाठी आपल्याला कोवळ्या उन्हाचा वापर आजकाल आपण सगळे विसरून गेलो आहे, तो सुद्धा आपण पहिल्यांदा करायला पाहिजे असं मला वाटतं. अच्छा, तर नक्कीच जर रुग्णांना काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर खाली आमच्या डॉक्टरांचा नंबर दिला आहे त्यावर तुम्ही फोन करून विचारू शकता तुमच्या काही शंका असतील तर. तर डॉक्टर, सहजच काय तर आहाराची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. बरोबर, तर या ठिकाणी तुम्ही आलात, आम्हाला एवढं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि प्रेक्षकांना खूप काय छान माहिती सांगितलीत. या ठिकाणी आपण संकल्प पॅथी आणि त्यावरील आहार चिकित्सा या विषयावर मार्गदर्शन घेतलं आहे डॉक्टर PN कदम यांचं. तर या ठिकाणी संजीवन मंत्रमध्ये वेळ झाली आहे, इथेच थांबण्याची. पाहत रहा साम TV.